भी अगर करेंगे ना आप कस्टमर केयर को, तो वो इमेज हटा देंगे। गुड मॉर्निंग, एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। पहाटेचे 5 वाजत आहेत, चला मॉर्निंग वॉकला जाऊया। तुम्ही रनिंग करा। कहाँ से दूध? आज मात्र मी एकटी वॉक करणार आणि आहो रनिंग करणार आहेत। पहाटे 4:30 वाजता जेव्हा मी उठते त्यावेळेला मी हायपोथायरॉइडमची मला टॅबलेट सुरू आहे थायरोनॉम, ती घेतलेली असते, त्यामुळे मी लगेच पाणी नाही पिऊ शकत। कारण जेव्हा आपण ती टॅबलेट खातो ना, ती फक्त एका पाण्याच्या घोट्यासोबतच ती घ्यायची असते। मग मी काय करते, वॉक करून आल्यानंतर असं निवांत बसून एक ग्लास कोमट पाणी किंवा नॉर्मल पाणी पिते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते। सकाळच्या जेवणामध्ये आज मी बनवती आहे दोडक्याची सुखी भाजी, तीही मूग डाळ घालून केलेली, आणि ही अशी भाजी भाकरीसोबत आम्हाला खूप आवडते। मस्त भरपूर असं तूप लावलेले आलू पराठे आज असणार आहेत ब्रेकफास्टमध्ये, आणि त्यासाठी मी बटाटे उकडवून घेतले, ते प्रॉपर खिसणीने खिसून घेतलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये गुठळी राहायला नको बटाट्याची कोणतीही, आणि छान पराठे बनतात अशा पद्धतीनं केले की। त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे एकदम बारीक फाईन चिरून, आणि कोथिंबीर लाल तिखट थोडंसं, आणि थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घातली आहे, आणि अजून टेस्ट यावी म्हणून थोडासा चाट मसाला, गरम मसाला, मीठ आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकला आहे। आतमध्ये तूप लावून पारीला छान असा मी आलू पराठा बनवणार, मस्त लागतो हा असा। गरम गरम ब्रेकफास्ट करायला जर का मला नाही वेळ मिळाला तर मी काय करते, ठेवून देते, आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं निवांत झाले, हे दोघंजण बाहेर पडले, आपलं सगळं आवरलं की मग मी माझ्यापुरता गरम गरम पराठा करते आणि खाते। कारण हे असे ब्रेकफास्ट गरम गरमच खायला हवे, थंड खाण्यामध्ये काही मजा नाही। आणि आज इतका टेस्टी झाला होता ना हा आलू पराठा, आहा हा, माझा मलाच प्राऊड फील झालं की वाह काय टेस्टी बनलं आहे, अगदी हॉटेलपेक्षाही भारी। पराठे बनवून झाल्यानंतर लगेचच चपाती करून घ्यायची, 5-6 चपाती करावी लागतात, 2 टिफिनसाठी त्याला, 2 दुपारी आल्यानंतर खाण्यासाठी, आणि संध्याकाळी जरी 2 राहिल्या म्हणजे असाव्या एक्स्ट्राच्या म्हणून मी करते। मग खातो तो गरम करून दिल्यानंतर संध्याकाळी त्यात चपात्या किंवा कधी कधी राहून जातात, तर चपाती नंतर मग मात्र मी भाकरी करायला घेते सगळ्यात शेवटी। तर हा असा मल्टीपर्पज तवा आहे, आणि मला तरी यावरती हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित जमतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। वो इमेज आपका कि जो पिकअप बॉय जो आ रहे हैं ना, उनके इमेज से हमारा प्रोडक्ट का इमेज डिफरेंट दिखा रहा है, इसके वजह तो उन्होंने वो अपडेट करना चाहिए जो मैंने उनको अपडेट किया है। नहीं, हाँ उनको बोलिए इमेज हटाने को, इमेज हटाएंगे और उसमें वो मेंशन करते हैं तो वो उस तरह से करके देंगे ना, तो वो हम लेके जाएंगे, नहीं तो ये प्रोडक्ट कुछ है और इधर का प्रोडक्ट कुछ दिख रहा है तो वो डिफरेंट प्रोडक्ट है, वहाँ पे लेंगे नहीं, अब मैं ये प्रोडक्ट को लेंगे नहीं। ठीक है ठीक है ठीक है, मैं कॉल करती हूँ। हाँ अभी नहीं होगा क्या तुरंत? नहीं ये अभी तो नहीं हो पाएगा मैडम। तो कब आओगे बाद में आप रिसीव करने के लिए, पिकअप के लिए? अभी इसको मैं डाल रहा हूँ। आप भी डालो।
मैंने तो जो वेबसाइट पर डाला है वहां पे तो मेरा रिटर्न अप्रूव हो गया है। मैंने उसमें रीजन डाला है, वीडियो डाला है, इमेज डाला है, सब कुछ डाला है मैंने, तो वो दिखना चाहिए था आपको। उनकी तरफ से ये प्रॉब्लम है, उन्होंने अपडेट करना चाहिए था ना। ये लेकिन उन्होंने ये इमेज को अपडेट हटाया नहीं है। हाँ, तो ये इमेज अगर हटा देते ना तो ये प्रोडक्ट हम लेके चले। ठीक है, मैं कॉल करती हूँ। ठीक है, सिर्फ उनको कॉल करके बोलिए, आपको तो वीडियो शूट करने का भी जरूरत नहीं पड़ता। सिर्फ ये है, तो उनको एक कॉल, कैजुअल कॉल भी अगर करेंगे ना आप कस्टमर केयर को, तो वो इमेज हटा। नहीं नहीं, मैं आप भी का ये वीडियो क्यों शूट कर रही हूँ, क्योंकि मेरी तरह अगर किसी को प्रॉब्लम है, अगर मेरे जो भी सब्सक्राइबर है देखते हैं तो उनको हेल्प हो जाएगी, इसलिए। मिंत्राचं रिटर्न जे काही मी केलं होतं ना परवाच्या व्लॉगमध्ये, मी दाखवलं होतं तुम्हाला की मला एक वेगळा प्रॉडक्ट रिसीव झाला होता, तर त्याच्याच पिकअपसाठी हे आलेले आहेत। आणि ते असं म्हणतायत की इथे इमेज वेगळी दिसतीये, तुम्ही कस्टमर केअरला कॉल करा। माझं असं म्हणणं होतं की माझं रिटर्न अप्रूव्ड दिसतं आहे मिंत्रावरती, मी तिथे इमेज पोस्ट केली आहे, व्हिडिओ पोस्ट केला आहे, रिझन पोस्ट केलं आहे, तर काय हरकत आहे तुम्हाला हे रिटर्न घ्यायला। पण त्यांचं असं म्हणणं होतं की सिस्टम दाखवत नाही आहे तिथे, त्यामुळे तुम्ही त्यांना कॉल करा। तर हे असं मला थोडंसं बुद्धीला पटलं नाही की आपण एकतर सगळं व्यवस्थित त्यामध्ये रिटर्नमध्ये टाकलेलं आहे आणि तरीसुद्धा कस्टमर केअरला का कॉल करायचा। पण जेव्हा त्यांनी ते प्रोसेस करायचा प्रयत्न केला की रिटर्न फेल्ड म्हणून, त्यांच्याकडून ते झालं नाही। आणि त्यांनी मग त्यांच्या टीमला कॉल केल्यानंतर त्यांना असं कळालं की हे त्यांना ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे, आणि ते ॲक्सेप्ट केलंसुद्धा त्यांनी, आणि थोड्या वेळात मला पैसे मिळालेसुद्धा। तर चांगली आहे ही मिंत्राची सर्व्हिस, आवडली आपल्याला। मी आणि प्रीतीश दोघं मिळून गावाकडून सासूबाईंनी दिलेल्या इथे शेंगा फोडत आहोत, आणि हे कामच असं आहे की हे एकटीनं करून होणार नाही आहे, याच्यासाठी टीमच हवी। तर आमच्या दोघांची आज टीम आहे, आणि आम्ही दोघांनी मिळून लिटरली 2 kg शेंगदाणे होतील एवढ्या शेंगा फोडल्या बरं का। खुश का मग प्रीतीश? चल मग लवकर। आज ना आम्ही बाहेरून पार्सल मागवलंय, कारण आम्ही आहोत दोघच, आणि तो इतका मोठा शेंगांचा जो काही तुम्ही ढीक पाहिला तो चक्क फोडून फोडून माझी बोठ दुखायला लागली, हे नख दुखायला लागलं अंगठ्याचं। आणि तसंही जेव्हा दोघच असतो, एखादा जरी घरातला माणूस कमी असेल तरी स्वयंपाकाचा मूड जातो। तुम्हाला होतं का असं? का मलाच होतं। तर आहो मस्त पार्टी एन्जॉय करतायत, कारण त्यांचा कलीग सोडून निघालाय, स्विच करतोय तो कंपनी, तर त्यांची पार्टी आहे। मग म्हटलं चला आपण पण काहीतरी बाहेर जाऊन खाऊया। पहिलं असं ठरलं की पठारेला जायचं, कारण प्रतीक्षा खूप आवडतं, आणि खूप महिने म्हणजे लिटरली वर्ष झालं असेल गेलेलो नाही आम्ही तिथे जायचं, पण ते पुन्हा कॅन्सल झालं। मग म्हटलं चला चॅट खायला तर ॲटलीस्ट जाऊया, तेही कॅन्सल झालं। मग मॅगी करायची ठरली तर पुन्हा तेही कॅन्सल झालं, कारण प्रीतीशला चिकन खायचं आहे। तर चिकन बिर्याणी आम्ही ऑर्डर केली आहे, रेन्स बिर्याणी म्हणून इथे एक आहे जवळच, तर त्यांनी होम डिलिव्हरी दिलेली आहे, त्यांचं टेस्टी असतं। आता आम्ही बिर्याणी एन्जॉय करणार आहोत, आणि असा होता आजचा आमचा दिवस। त्यानंतर मग मस्त बिग बॉस लावलंय मी हिंदी, ते बघत बसणार आहोत आहोंची वाट बघत। चला चल ना, आता कधीच मागतोय, चल। हॅलो बाई, बघावं तेव्हा फक्त हेच सुरू असतं, आपल्याला एकाच विषयाला नाही मार्क्स पाडायचे, इतर विषय पण आहेत आपल्याला। हा उद्याच्या टेस्टची तयारी आहे का? उद्या बाकलीवालची जी काही एंट्रन्स टेस्ट होणार आहे त्याचीच प्रीतीश तयारी करत होता। बघूया आता काय होणार आहे, मी ते व्लॉगमधून नक्की शेअर करते की कशी टेस्ट असते, काय त्यांची प्रोसेस असते, आणि आमचा काय रिझल्ट येणार, कोणती बॅच मिळणार, हे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आम्ही दोघं आता मस्त बिर्याणी एन्जॉय करतो, आणि याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, छान मस्त मजेत आनंदी रहा, बाय।